ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांविषयी बदनामीकारक आणि धादांत खोटारडे वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री विरोधात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, पुणे शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीनं राणी लक्ष्मीबाई चौकात जोरदार आंदोलन करण्यात आलंय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव सोनाली मारणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामध्ये धीरेंद्र शास्त्रींच्या फोटोला उपस्थित महिलांनी चप्पल मारून संताप व्यक्त केला। संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी जिजाऊ यांच्यात विठ्ठल भक्तीवरून कोणतेही मतभेद नव्हते। नामस्मरण आणि अभंग लेखनात जिजाऊ या तुकोबांच्या अर्धांगिणीचा कोणताही अडथळा नव्हता। असं असताना नाहक तुकोबा राय आणि त्यांच्या अर्धांगिणी यांच्याबद्दल विखार पसरवणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींचं डोकं ठिकाणावर आहे का असा सवाल मारणे यांनी उपस्थित करून तुकोबांनी भोंदू बाबांपासून लोकांनी दूर राहावं अशी शिकवण तुकाराम महाराजांनी दिली आहे। यामुळेच बंबाजीतचे आजचे वारस धीरेंद्र शास्त्री सारखे त्यांच्या विरोधात गरळ ओकत आहेत। महाराष्ट्र सरकारनं पुढाकार घेऊन महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी सोनाली मारणे यांनी केली आहे। यावेळी माजी महापौर कमलताई व्यवहारे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल शिरसाट, सेवादल अध्यक्ष प्रकाश पवार, वाल्मिक जगताप, विकास देशपांडे, द स पोळेकर, बानखेले आदी कार्यकर्ते उपस्थित होते। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रकाश आनंद, पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।